कुठे गेलती? कुठे गेलती? बोलत नाही आमच्या संग काही बोलू नका. कसं आहे तुम्हाले काही कोण किती काही मेहनत केली तुम्हाले काही नाव नाही आहे. अरे पण झालं काय अजून तोंडवर करून विचारणार काय झालं निरा काही निरा हास्य जोगत्या गोष्टी करण निरा ज्या पात्या. कुठे गेलता बाबा स्वराज तू? कालपासून नेट संपलं त्या पोरीचा ऑनलाईन अभ्यास माझ्या याच्यावर माझ्या ऑनलाईनचे काम व्हिडिओ पोस्ट सगळं म्हणजे माझ्या एका मोबाईलवर आहे ना म्हणून मी मला दोन वेळा रिचार्ज लागतात तेवढे एवढे भाव खा लागते. तर मग तुले म्हटलं होतं टाकतो मी माझ्या कामधंदे पाहू काय पहिले तर रिचार्जच पाहू. नाही मग मी बी ऑनलाईनचे कामं माझ्या सोडून देतो ना मला काही ना काही नेटचं काम आहे ना. तर दुकान उघडून तेव्हा टाकन ना तू तर सकाळी सातल्याच म्हणतं आपल्या मामाचं दुकान आहे का ते. मग तुम्हाला माहित आहे ना मध्ये 24 घंटे नेटचं काम पडते तुमच्या ज्याने मी युट्यूबचं लाईव्ह बंद केलं काऊन की नेट पुरून नाही आलं. हां एक तर ते नेट चालत नाही. बरं तेव्हा बरं त्या पोरीचा पोरीचं तुम्हाला म्हटलं तिचा ग्रुपचं ते शाळेचं ते तुमच्या मोबाईलवर घे ते सर सर माझ्या मोबाईलवर तो मोबाईल सहजा हँग पडते हँग. बरं जाऊ दे त्यांचे काम धंदे उरकोलेन चालली गेली. मग तिकडे वायफाय आहे तर तू चुपास होता ब्रे. एक गुड न्यूज सांगू पप्पाने त्यासाठी वायफाय आणलं ते तिथं वायफायचं कनेक्शन घेतलं बाबा. खोटी बोलतो पाय ना हे पाय ना बोट मोडलं ना ओया पाय ना किती बोट मोडलं पाहत हे पाय ना पाना गेलती मग लेकरं बाकरं घेऊन माझ्या तिकडे काय करणार माणूस काहीच नाही ना टेन्शनच नाही त्याला तर असं वाटते की ना जॉब नाही केला पाहिजे काहीच नाही केला पाहिजे. अरे खरं मध्येच वागवा लागतात दोन्हीच्या दोन्ही ते पाय ते वायफाय घेतला डब्बा आणला का खाली तो डब्बा दाखव ना काय तर पौत दे आणि घरात धिंगाणा किती करून ठेवला तुम्ही दोघं बापल्याकडे ना. मग आता याच्यात रिचार्ज तर टाकाच लागेल ना. त्याच्यात तू 1000 रुपयाचा रिचार्ज टाके हा याच्यात मी 700 रुपयात महिनाभर 24 घंटे नेट चालू हो का. बाहेर काय मी गेलो तर डोक्शार बिन फिराव का हा बॉक्स. मग आता ती तर करा लागन बाहेर गावी गेलो तर मग कसं बाहेर गावी गेलं तर 20-21 रुपये मारून घ्यायचं नेटचं रिचार्ज नाही तर मग पान मोठ. नाही माया का तुम्ही दिमाग आउट केला असता की नाही तर इमानदारीनं सांगतो. रोज जाऊन बसली असती मी जती जती वायफाय आहे तर तिथे जाऊन बसली असती रोज लोकांनी चांगलं म्हटलं असतं ना मग तुम्हाला कामं यायचे ना आमच्या घरी येऊन बसतात म्हणून सांगा तुमच्या दाजीला जरा असं समजू. लेकरू दाकरू घेऊन एवढ्या थंडीचं फिरा लागलो मध्ये नेटसाठी. आता वायफाय 24 घंटे ऑनलाईन राहत जा टेन्शन नको घेऊ. बापा तेवढेच काम आहे राहिले मध्ये 24 घंटे ऑनलाईन राहिले काम धंदे देतो सोडून. नेट 24 घंटे चालू राहते. भांडणं केले की नाही भांडणं केले की नाही म्हणून तुम्ही घेतलं बाकी काही नाही. लोक म्हणतात मग ताई तुम्ही भांडणं कोण करता भांडणं कोण करता असा माया नवरा प्रेमानं कोणतीच गोष्ट देत नाही म्हणे भांडणं केलं की लवकर देते आणून म्हणून तुमच्यासमोर भांडणं करा लागतात समजलं का. तुमचं तोंड दाखवा देईल आता का हसून आहे माझ्या इकडे कलकल काले करू राहिली आता घेतलं ना वायफाय बावा हो आपण वायफाय घेतलं दिसलं ते वायफाय ठेवा.